नमस्कार, मी शनाया, जनप्रवास लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. आता बातम्या सविस्तराने. लॉकडाऊनचा सगळ्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. बाजारपेठेचं विकेंद्रीकरण करायचं आहे असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली बाजारपेठ बंद केली आहे. राज्य सरकारने काही दुकानं आणि व्यवसाय सुरू करण्याची संमती दिली आहे. तरीही ग्राहकांच्या मनात भीती आहे, त्यामुळे हवा तसा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत नाही. सरकारने जी बंधनं घालून दिली आहेत ती बंधनं घालून घेत व्यापार करण्याची आमची तयारी आहे असं व्यापारी महासंघाने सांगितल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. व्यापारी संघाच्या सदस्यांसोबत त्यांची बैठक झाली, त्यानंतर ते बोलत होते. कोरोनाचं संकट मानवी समाजाला अस्वस्थ करणारं आणि चिंताजनक आहे. या संकटाचं गांभीर्य आम्ही ओळखलं आहे. जी खबरदारी घ्यायची असेल ती आम्ही घेऊ, मात्र व्यापारासाठीची संमती द्या असं व्यापारी संघाने सांगितलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय. तर त्या स्थलांतरांचा परिसर जागा अशी असली पाहिजे की ती पुणेकरांच्या दृष्टीनं सुद्धा, नागरिकांच्या दृष्टीनं, ग्राहकांच्या दृष्टीनं सुद्धा केली जाते. पुण्याचं जे मार्केट आहे ते फक्त पुण्याचंच मार्केट नाही. आज पुण्याच्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या परिसराचा सुद्धा माल फार मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे त्याच्यासाठी आवश्यकता असलेलं कम्युनिकेशन, दळणवळणाची सुविधा ही त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि ते जे म्हणतात महासंघाचे सहकारी, याच्यामध्ये मेट्रो तिचाही सहभाग त्याच्यात कुठेही जवळपास असला पाहिजे. याचा अर्थ की दळणवळणाची आवश्यक अधिक जी साधने असतात त्याचीच उपलब्धता त्या ठिकाणी असली पाहिजे. त्यावर आधारित त्यांचा हा प्रस्ताव आहे. त्यांनी जागा पाहणी केली असेल, परत जावं लागेल. आणि जागा आणि जागेच्या संबंधीचा डेफिनेट असा प्रस्ताव आज त्यांच्या समोर नाही. त्यांच्याकडे पाणी राहिलेली नाही, ती पाणी त्यांच्याकडनं करणं मला शक्य वाटत नाही. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय. प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी हे देखील यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील पक्षप्रवेश केलाय आणि त्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्यात. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टीतील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्यांच्या या समस्या पाहून त्या सोडवण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला असल्याचं प्रिया बेर्डे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या पक्षातर्फे, याचा आमचा पक्षच म्हणणार, आमच्या पक्षातर्फे 3,000 लोककलावंतांना प्रत्येकी 3,000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे हे कुणालाही माहीत नाही. जे बॅकस्टेज कलाकार आहेत, जे 1,500 ते 2,000 त्यांची संख्या असेल, त्यांना प्रत्येकी 2,500 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे हेही लोकांना माहीत नाही. मग अशी तिथे तळमळ आहे आणि तिथे कुठे उल्लेखही करत नाही आणि खूप ग्राउंड लेवलवर राहून ते काम करत आहे हे मला हेही मला जाणवलं. आणि मला असं वाटलं की जिथे मला ती माझी जी तळमळ आहे ती तळमळ माझी प्रत्यक्षात आणण्यासाठी जर मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरकार जर मला पक्ष मिळत असेल आणि मला जर त्यांचा पाठिंबा मिळत असेल तर मी फार उत्तमपणे हे काम करू शकतो. कित्येक वर्षे सिनेसृष्टीत काम करण्याचा अनुभव आहे. त्यादरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागलंय, त्यातून मार्ग देखील काढलाय. मात्र आता आपण सर्व कोरोना विषाणूचा सामना करत आहोत. त्याच दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं, यामुळे सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींच्या हाताला काम नाही. त्यामुळे राजकारणात प्रवेश करून कलाकारांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आता एक धक्कादायक बातमी. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार असणाऱ्या आरोपी पतीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे स्वतः आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या या आरोपीला आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी पकडलंय. करीम शेख असं आरोपीचं नाव असून मागील 2 दिवसांपूर्वी आबेदा शेख हिचा साईनगर देहू रोड येथे कामाला जात असताना सकाळी 8 धारदार हत्याराने खून करून आरोपी फरार झाला होता. गुन्हे शाखा युनिट 5 पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हा रांजणगाव येथे पिवळ्या रंगाच्या प्लेझर दुचाकीवरून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी करीम यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून नायलॉन दोरी तसेच एक सुसाईड नोट आढळून आली आहे. पत्नीच्या असलेल्या अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केला असल्याचं त्याने कबूल केलंय. तिच्या खुनानंतर आपण स्वतः आत्महत्या करणार असल्याचंही या सुसाईड नोटमध्ये आरोपी यांनी लिहिलं होतं. परंतु वेळ असताच आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी आरोपी करीम याच्या मुसक्या आवळल्यात. देहू रोडच्या साईनगरमध्ये आबिदा शेख या महिलेचा तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा पती करीम शाह शेख याने तिला खून करून तो फरार झालेला होता व तो आरोपी आज आत्महत्या करायला निघालेला होता. त्यापूर्वीच युनिट 5 आमचे
पोलीस नाईक भोसले व इतर स्टाफनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि देवरोड पोलीस स्टेशनला आम्ही त्याला वर्ग करीत आहोत। तसेच अमित पोटे या युवकाचा खून करून रावण टोळीचा एक सदस्य आकाश विजय पवार हा गेल्या 1.5 वर्षापासून फरार होता, तो अहमदनगर या ठिकाणी अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी फरार होऊन राहत होता। API गोमारे पोलीस नाईक गुट्टे यांना याची माहिती मिळाली, त्यांना आम्ही पाठवल्यानंतर आज पहाटे त्यालाही ताब्यात घेण्यात आलेले आहे। असे दोन खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना आज युनिट 5 च्या पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। मी बरा आहे आणि लवकरच घरी बरा होऊन परतेन आणि पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करूयात असं भावनिक आव्हान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मागील 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे पुणेकरांशी संवाद साधलाय। यावेळी ते थोडेसे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले। पुणे शहर हे माझं कुटुंब आहे आणि याच भावनेतून आमची 15 ते 20 हजार माणसं काम करतायत। नर्सेस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे काम करत असताना आमच्यासारख्याने घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम करणं हे काम नाही। आमचं कर्तव्य म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करून आमच्या माणसांना प्रोत्साहन देणं ही खरी कामाची संकल्पना आणि व्याख्या असावी असं देखील महापौरांनी आपल्या फेसबुक संवादाद्वारे स्पष्ट केलंय। दरम्यान महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केलाय। मोहोळ यांच्या प्रकृतीची उद्धव ठाकरे यांनी विचारपूस केली आहे आणि लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्यात। गेले 4 महिने आपण सगळेजण पाहतोय की आपल्या संपूर्ण जगालाच आपण म्हणूया की या महामारीने जी काही याचं संकट आलं आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपला देश, आपलं राज्य, आपल्या शहराचा विचार करतो तेव्हा निश्चितपणे आपण सगळेजणच याच्यामध्ये संघर्ष करताना दिसत आहे। अगदी सर्व पातळीवरती आपण पाहतोय की याच्यामध्ये प्रत्येक प्रशासनाच्या विषयात आहे, पोलीस आहेत, आपले डॉक्टर, नर्सेस, अगदी सगळे खूप गेले 4 महिने काम करतायत। गेल्या मागच्या 3 तारखेला या मला थोडासा ताप आला होता आणि म्हणून मग मी मला थोडी शंका आली। मी तसं पाहिलं तर इथून मागे 2 वेळा तसा स्वॅब दिला होता, मला ज्या ज्या वेळेला शंका वाटली कारण गेले 4 महिने आपण सगळेच मिळून जेव्हा काम करतो तेव्हा निश्चित याची भीती थोडीशी मनामध्ये होती की हे कधीतरी हा प्रसंग निश्चितपणे येऊ शकतो, परंतु तरीसुद्धा आपलं कर्तव्य आहे, पुणे शहर हे माझं कुटुंब आहे आणि मग याच भावनेतून सगळ्यांनी ठरवलं की जिथं माझी 15-20 हजार माणसं काम करतायत त्याच्यामध्ये आमचे नर्सेस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, मग याच्यामध्ये आमच्यासारख्या माणसांनी कुठंतरी घरात बसून किंवा ऑफिसमध्ये बसून काम करणं हे खरं काम नाही, तर कर्तव्य म्हणून आम्ही त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून काम करणं, त्या माणसांना आमच्या ताकद देणं, त्यांना प्रोत्साहन देणं ही खऱ्या अर्थानं कामाची मला असं वाटतं संकल्पना किंवा व्याख्या असावी। आणि म्हणून गेल्या 4 महिन्यात असं थोडंसं नक्की वाटत होतं कधी ना कधी हे होईल असं वाटतंय आणि म्हणून मला 3 तारखेला जेव्हा ताप आला मी ताबडतोब 4 तारखेला सकाळी स्वॅब दिला, 4 तारखेला संध्याकाळीच स्वॅबचा रिपोर्ट आला आणि तो पॉझिटिव्ह आला। आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण शहराची काळजी म्हणून जेव्हा शहराची माहिती सर्व नागरिकांना माझ्या पुणेकरांना जेव्हा देत असतो की माझ्या शहरामध्ये आज इतके रुग्ण सापडले आज ते, तर मी ही पण माझी जबाबदारी की हिथंसुद्धा मी सांगितलं पाहिजे की नक्की काय झालं म्हणून। मला जेव्हा मी पॉझिटिव्ह सापडलं तेव्हा मी लगेचच ट्विट केलं आणि मी ही बाकी कुठून तरी उद्या परवा मग कुठंतरी चर्चा हो नाही करण्यापेक्षा काही त्याच्यामध्ये वेगळं काहीच नव्हतं। आज माझ्याकडं पुणे शहरात आपल्या 23 हजार लोक पॉझिटिव्ह आहेत, त्यातला मी एक आहे, याच्यापेक्षा वेगळी भावना काहीच नाही। आणि म्हणून मग मी ताबडतोब सगळ्यांना सांगितलं की का त्याच्यामागचं सुद्धा कारण होतं की माझ्या संपर्कात गेल्या 2-3 दिवसात खूप माणसं आली, मग त्यांची काळजी वाटली, त्यांनी त्यांची काळजी ताबडतोब घेतली पाहिजे या उद्देशानं मग मी लगेचच थोडंसं स्वतःच याच्यामध्ये जाहीर केलं। या मधल्या काळात आता आज मी पाहिलं तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक काही मान्यवरांचे फोन्स आले, त्यांनी आधार दिला, त्यांनी आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या की चांगला हो बरं होशील, काळजी करू नको, पुन्हा सगळ्यांना आपल्याला काम करायचं आहे। मी योग्य वेळी ती सुद्धा नावं सांगेन कारण खूप मोठी मोठी माणसं आहेत ज्यांनी माझ्यावरती खरंच आत्ता प्रेम दिलं। माझं सर्वसामान्य पुणेकर, मग त्याच्यामध्ये कुठलं वय नव्हतं, पक्ष नव्हता, जात नव्हती, रंग भेद लिंग काही नव्हतं, प्रत्येक माणूस एकच म्हणत होता लवकर बरे। आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या शुभेच्छा आणि हे सगळे तुमचे आशीर्वाद प्रेम मला ह्याच्यातनं बाहेर काढलंय, मी ठणठणीत बरा होतोय, आता मी पूर्ण बरा आहे, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढचा निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या मला कामी आल्या आणि मी हा क्षण माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही। मी याच्याबद्दल ही उतराई माझ्याकडनं कधी होईल का
तर मला ते शब्दात आता व्यक्त करता येणार नाही. मी अजूनच बोललं तर भावनिक होऊन जाईल आणि मग मात्र ते तुम्हा लोकांनाही अपेक्षित नाही आहे, कारण मला आपल्याला काम करायचं आहे, हेच तुम्ही ठरवले मी ठरवले. त्यामुळे आपणही सगळ्यांनी आता काळजी घ्या. 23,000 पुढे आपली सगळ्यांची शहराची संख्या गेली आहे. अहमदनगर येथील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पुण्यात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारले आणि त्यावर त्या बोलत होत्या. अहमदनगर येथील शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशावरून सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली आहे. राज्य सरकारच्या कामावर विरोधक टीका करत असल्याच्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या, सध्या जगावर कोरोनाचं संकट असून आपल्या राज्यावर देखील संकट आहे. या काळात राज्य सरकार चांगले काम करत आहे, मात्र विरोधक टीका करण्याचं काम करतायत. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आम्ही आमचं काम करत राहणार, मात्र आमचं सरकार दडपशाहीचं नसल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी पुण्यातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू होण्यास 8 दिवसांची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते, त्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. शुक्रवारी अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर हॉटेल सुरू करण्यासंदर्भातील निर्णय होणार आहे. निवासी व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार बुधवारपासून म्हणजे 8 जुलैपासून निवासी हॉटेल सुरू होतील. पुण्यात मात्र ते बुधवारपासून सुरू होणार नाहीत अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. राज्य शासनाने हा निर्णय घेताना संबंधित स्वराज्य संस्थांची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे बुधवारपासून हॉटेल सुरू करण्यात येणार नाहीत. येत्या 2 दिवसात हॉटेल व्यावसायिक संघटना, पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा जनप्रवास लाईव्ह न्यूज. नमस्कार.